तुम्हाला एक क्वेश्चन विचारते मग बघूया आपण शिकलेली कॉन्सेप्ट तुम्हाला किती समजली आहे याचं इम्पॉर्टन्स पटवून देण्यासाठी मी तुम्हाला सांगते की हा एक सिंपल क्वेश्चन आहे आणि तो सिंपल आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं टाईम प्रेशर देईल तर ह्या क्वेश्चनचं आन्सर देण्यासाठी तुमच्याकडे टेन सेकंड्स आहेत तुमचे पेरेंट्स एका स्टोअरमध्ये गेले आणि त्यांनी वन रुपी अँड टेन पैसेचे टोटल गुड्स पर्चेस केले या वन रुपी आणि टेन पैसे पे तुमच्या मॉमने तुमच्या डॅड पेक्षा वन रुपी जास्त खर्च केला तर क्वेश्चन हा okay, आहे की तुमच्या डॅडने खर्च केला ओके टाईम अप आणि मी शुअर आहे की तुम्ही तुमचा आन्सर लिहून काढला आहे किंवा कदाचित तुम्ही ते मेंटली पिक्चर केलं आहे कारण हा इतका लार्ज नंबर नाहीये आणि तो क्वाईट सिंपल दिसतो तुम्हाला लक्षात आहे का आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये फाईव्ह सँडविचेसवर कसं वर्क केलं कोणी किती खाल्ले चला परत एकदा बघूया फाईव्ह सँडविचेस जॉश आणि करीमने खाल्ले जॉशने करीमपेक्षा थ्री सँडविचेस जास्त खाल्ले म्हणून आपण थ्री सँडविचेस जॉशकडे मूव्ह केले आणि बाकीचे त्या दोघांमध्ये स्प्लिट केले यावरून आपल्याला असं दिसतं की जॉशने फोर सँडविचेस खाल्ले आणि करीमने वन फोर प्लस वन इक्वल टू फाईव्ह आणि फोर मायनस वन इक्वल टू थ्री तर दोन्ही इक्वेशन्स ह्या सॅटिस्फाय झाल्या आणि आपल्याला राईट आन्सर मिळालं तुम्हाला बघायचं आहे का की तुमचा आन्सर दोन्ही इक्वेशन्सला सॅटिस्फाय करतं की नाही भलेही तुम्ही कॉन्फिडंट असाल की तुमचा आन्सर करेक्ट आहे तरी तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल की दोन्ही इक्वेशन्स ह्या सॅटिस्फाय होत आहेत एखादा एरर येण्याचे इथे चांगले चान्सेस आहेत चला मग बघूया मॉमने डॅडपेक्षा वन रुपी जास्त खर्च केला चला वन रुपी मॉमच्या साईडला मूव्ह करूया आता बाकी आहेत टेन पैसे जे आपण इक्वली स्प्लिट करूया आणि दोन्ही साईड्सला मूव्ह करूया म्हणजे दोन्ही साइडला फाईव्ह पैसे तर मॉमने वन रुपी आणि फाईव्ह पैसे स्पेंड केले डॅडने फाईव्ह पैसे स्पेंड केले तुमचं आन्सर हेच होतं का जर होतं तर वेल डन पण थांबा जर ते नव्हतं तरी इट्स ओके यामुळे तुम्ही आता अजून वाईज व्हाल आणि जर तुम्हाला बेटर फील करायचं असेल तर हाच क्वेश्चन तुमच्या पेरेंट्स किंवा ग्रँड पेरेंट्सला विचारा याचा आन्सर ते करेक्टली देणार नाहीत याचे चान्सेस जास्त आहेत